भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांचा व्हायरल सेक्स व्हिडिओ अशा मजकुराखाली परभणी इथं अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष परभणी डॉक्टर सुभाष कदम यांचा व्हायरल सेक्स व्हिडिओ अशा मजकुराखाली एक अश्लील व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल केला जातोय. 15 ऑगस्ट रविवारपासून एका महिलेसोबत नग्नावस्थेत असलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल केला जातोय. हा अश्लील व्हिडिओ डॉक्टर सुभाष कदम यांच्या चेहऱ्याशी मिळत्या जुळत्या व्यक्तीचा आहे. हा व्हिडिओशी माझा कसलाही संबंध नाही, मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा कट आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिलाय. वारंवार व्हिडिओ व्हायरल करणारी व्यक्तीविरुद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. व्हायरल झालेला अश्लील व्हिडिओ दिसणारा हा व्यक्ती कोण आणि कोणी हा व्हिडिओ व्हायरल केला, कोण्या नेत्याला याचा राजकीय फायदा होणार याचा तपास होणंही तितकंच गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. अश्लील पॉर्न व्हिडिओ व्हॉट्सअपच्या एका नंबरवरून व्हायरल होत आहे आणि ती फाईल फॉरवर्ड करत असताना हा डॉक्टर सुभाष कदम यांचा व्हिडिओ म्हणून काही जणांनी एका नंबरवरून पाठवला. या व्हिडिओचा आणि माझा काही संबंध नाही. या विषयात मी गंगाखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ज्याने कोणी हा माझा नाव टाकून व्हिडिओ फॉरवर्ड केला आहे त्याचा शोध घ्यावा आणि त्यावर IT Act आणि बदनामी या दोन गुन्ह्याच्या अंतर्गत तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मी गंगाखेड पोलीस स्थानक. या क्लिपचा आणि माझा काही संबंध नाही. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देते वेळेस मी ज्या माझ्या मित्राकडं माझं नाव टाकून फाईलवर क्लिप फॉरवर्ड केली त्या मित्राचा संदर्भ देऊन ती क्लिप मी पोलीस स्टेशनमध्ये जमा केली आणि पंचनामा करून आणि या विषयात कोणी फॉरवर्ड केली याचा शोध घ्यावा आणि ही क्लिप कोणाची याचा शोध घ्यावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.